नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे रतायाचा वेल आजचा व्हिडिओ गोड बटाट्याच्या वेलावर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही लागवड कशी करू शकता घरच्या घरी रतायाचा वेल आणि त्यातून तुमच्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग स्वीट वाईन वाईनची संपूर्ण ओळख आणि काळजी यावर व्हिडिओ सुरू करूया रतायाचा वेल आयपमिया बटाटाच ही एक जलद वाढणारी वार्षिक आणि क्लासिक स्पिलर वनस्पती आहे जी सामान्यतः कंटेनर बागकामासाठी वापरली जाते ज्यात जांभळा आणि बरगंडी आणि कुंडीच्या काठावर पसरणारे आकार यांचा समावेश असलेल्या विविध पानांच्या लांबलचक रंगांमुळे धन्यवाद सामान्यत वार्षिक म्हणून उगवलेले परंतु उबदार प्रदेशात बारमाही म्हणून त्याच्या द्राक्षांचा वेल खाण्यायोग्य रताळे सारख्याच प्रजातीच्या जाती आहेत परंतु त्या अतिशय कडू असल्यामुळे केवळ शोभेच्या असतात रताळ्याची वेल उष्णकटिबंधीय आणि दमट वातावरणात सूर्य किंवा काही सावलीत चांगली वाढते अमलीय बाजूची माती पसंत करते आणि वसंत ऋतूमध्ये जेव्हा तापमान पन्नास अंश फ्रेन्हाइटपेक्षा जास्त असते तेव्हा उत्तम प्रकारे लागवड केली जाते हे पंचाहत्तर अंश फ्रेनहाईटच्या आसपास फिरणाऱ्या हवामानात वाढते रताळे वेल ऐटबाज शरद ऋतूतील लाकूड सामान्य नाव स्वीट बटाटा वेल शोभेच्या रतायाचा वेल वनस्पतीशास्त्रीय नाव आयपमिया बटाटास कौटुंबिक कॉर्नवॉल व्युलेसी वनस्पती प्रकार ज्यात वन लावल्या आहेत बारमाही प्रौढ आकार आठ ते दहा फूट लांब पाच ते बारा इंच रुंद सूर्य प्रदर्शन पूर्ण मातीचा प्रकार ओलसर चांगला निचरा होणारा माती तटस्थ अमलीय ब्लूम वे वसंत ऋतू उन्हाळा फुलांचा रंग गुलाबी जांभळा हार्डनेस झोन नऊ ते अकरा उसदा मूळ क्षेत्र मध्य अमेरिका दक्षिण अमेरिका गोड बटाटा द्राक्षांचा वेल काळजी रताळे द्राक्षांचा वेल वाढवण्यासाठी काळजी घेण्याच्या मुख्य आवश्यकता येथे आहेत सूर्यप्रकाशात किंवा आंशिक सावलीत लागवड करा समृद्ध चांदला निचरा होणारी माती वापरा झाडाला पाणी साचून देता वारंवार पाणी द्या त्या जोमदार उत्पादकाला नियंत्रणात ठेवण्यासाठी रताळ्याच्या वेलाची वारंवार छाटणी करा तुम्ही परत ट्रिम केलेले भाग वापरा वनस्पतीचा इतरत्र प्रसार करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो लस्केपमध्ये गोड बटाटा वेल ऐटबाज शर्द ऋतूतील लाकूड हुकुम गोड बटाटा वेल आणि वरबेनाच्या एस प्रकाश गोड बटाट्याच्या वेलींना सूर्य आवडतो परंतु ते आंशिक सावलीत आणि कधीकधी पूर्ण सावलीत देखील वाढतात वनस्पतीला जितका जास्त सूर्य मिळेल तितका त्याच्या पानांचा रंग सामान्यत अधिक दोलायमान असेल माती ही झाडे ओलसर पाण्याचा निचरा होणारी माती पसंत करतात जी सेंद्रिय पदार्थांसह पौष्टिकदृष्ट्या वर्धित होते जर त्यांची माती खूप ओली राहिली तर ते मूळ कुजण्याची शक्यता असते तुम्ही निवडलेल्या कंटेनरमध्ये ड्रेनेजसाठी भरपूर छिद्रे आहेत याची खात्री करा पाणी रताळ्याच्या वेली दुष्काळ सहिष्णू असतात तरीही वारंवार पाणी दिल्याने त्या अधिक जोमाने वाढतात माती सत ओलसर ठेवण्यासाठी पुरेसे पाणी परंतु जास्त ओले नाही जेव्हा झाडाला तहान लागते तेव्हा त्याची पाने कोमेजतात तापमान आणि आर्द्रता या वेलींना जास्त उष्णतेपेक्षा सूर्य जास्त आवडतो उष्ण हवामानात त्यांना काही सावलीचा फायदा होईल आणि ते काळजीपूर्वक पाहिले पाहिजे जेणेकरून त्यांची माती कोरडी होणार नाही ते ब्याच आर्द्र हवामानात वाढतात परंतु इतर उष्णकटिबंधीय वनस्पतींप्रमाणे त्यांना जास्त आर्द्रतेची आवश्यकता नसते वनस्पती सरासरी पंचाहत्तर अंश फ्रेन्हाइट तापमानात उत्तम वाढते आणि दंव सहन करत नाही ते सनी दिवस आणि उबदार रात्री पसंत करतात खत रताळ्याच्या वेलींची जोमदार वाढ व्हायची असेल तर त्यांना खत द्या त्यांच्या वाढत्या हंगामात सुसंतुलित खतासह साप्ताहिक आहार वाढीस चालना देईल परंतु त्यांची नैसर्गिकरित्या मजबूत सव्य लक्षात घेता तुम्हाला असे दिसून येईल की आहारामुळे त्यांना कमी करण्याची गरज देखील वाढते रतायाच्या वेलाचे प्रकार आयपमिया बटाटा स्वीट कॅरोलिन ग्राउंड कव्हर म्हणून लोकप्रिय हे व्हेरिएटल पाच वेगवेगळ्या वेग रंगांमध्ये उपलब्ध आहे ज्यात फिकट हिरवा पिवळा हिरवा कांस्य जांभळा आणि मॅपलच्या आकाराच्या पानांचा समावेश आहे आयपमिया बटाटाज ब्लॅकी यात गद्द जांभळा मॅपलसारखी पाने आणि काही वेळा जांभळ्या त्रम्पेटच्या आकाराची फुले असतात आयपमिया बटाटास रॅगटाईन अरुंद विभाजित पाने असलेली ही एक जाती आहे त्याचा रंग फिकट जांभळा आहे आणि काही आकर्षक नैसर्गिक फरक आहे आयपमिया बटाटाज दिस ऑफ स्पेड या वनस्पतीला लांबलचक पर्णसंभार असून ते उष्णता सहन करते त्याचे सामान्य नाव त्याच्या हृदयाच्या आकाराच्या पानांवरून पडले आहे आयपम्या बटाटास गोल्ड फिंगर चांगली उष्णता सहनशीलता असलेली एक कठोर वनस्पती हा प्रकार झाडाच्या बाजूने मागे जाऊ शकणाऱ्या पर्णसंभार असलेल्या कंटेनरमध्ये चांगला कार्य करतो आयपम्या बटाटाज मिडनाईट लेस टेक कंदयुक्त बारमाही यामुळे एक अप्रतिम लटकणारी टोपली किंवा खिडकी पेटी वनस्पती बनते यात किरमिजी रंगाच्या गद्द जांभळ्या पालमेटच्या पानांचे खोल विच्छेदन केले आहे छाटणी तुटलेल्या किंवा आजारी वेली काढण्यासाठी रतायाच्या वेलाची छाटणी करा वेगाने पसरणाऱ्या द्राक्षांचा वेल कापून टाका ज्यांनी त्यांची सीमा ओलांडली आहे जेणेकरून ते खूप लांब पसरू नयेत नवीन वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी पानांच्या नोट्सच्या वरचे सुमारे पाव इंच कापून टाका वेगवेगळ्या रोपांच्या छाटणी दरम्यान छाटणीच्या कातरांची एक जोडी निर्जंतुक करण्यासाठी ब्लीच किंवा रबिंग अल्कोहोल वापरा वेलीची जितकी जास्त छाटणी केली जाईल तितकी ती पुन्हा वाढण्याचा प्रयत्न करेल रतायाच्या वेलींचा प्रसार करणे रताळ्याच्या वेली अस्तित्वात असलेल्या वनस्पतींपासून वाढणे सोपे आहे कटिंग हा प्रसार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे परंतु आपण वसंत ऋतूमध्ये कंद देखील लावू शकता कटिंगजस प्रचार करण्यासाठी जर तुम्ही हिवाळ्यातील हवामान असलेल्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला पहिल्या दमोपूर्वी शरद ऋतूतील तुमच्या बाहेरील रताळ्याच्या वेलींमधून कापून घ्यावेसे वाटेल दमोच्या संपर्कात आल्यावर वनस्पती मरते तुम्हाला छाटणीसाठी कातर किंवा स्निप्स पाण्याचे भांडे आणि सनी स्पॉटची आवश्यकता असेल स्वच्छ तीक्ष्ण बाग छाटणी कातरणे वापरून अनेक लीफ नोट्स असलेली शाखा कापून टाका खालच्या काही इंचांची पाने काढून टाका स्टेन पाण्यात बुडवा काही दिवसात वनस्पती मुळे वाढेल पाण्याची पातळी स्थिर ठेवा बॅक्टेरियाची वाढ रोखण्यासाठी दर आठवड्याला जार स्वच्छ पाण्याने भरून घ्या संपूर्ण हिवाळ्यात ही वनस्पती सनी ठिकाणी पाण्यात घरात राहू शकते बागेत ओलसर पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत घराबाहेर सनी ठिकाणी पुनर्लावणी करा बागेत ठेवण्यापूर्वी झाडाला बाहेरील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी ते कडक करा त्याचे कंद वापरून प्रसार करण्यासाठी पुढील हंगामासाठी कंदयुक्त मुळे जतन करा तुम्हाला एक बॉक्स पीठ किंवा वर्मी आणि तळघर क्रॉलस्पेस किंवा रूट तळघर सारख्या थंड कोरड्या जागेची आवश्यकता असेल पहिल्या दमोपूर्वी कंद खोदून घ्या आणि त्यांना कोरडे होऊ द्या त्यांना पीठ किंवा वर्मी क्युलाईटमध्ये दफन करा त्यांना स्पर्श करू देऊ नका वसंत ऋतूमध्ये रोग किंवा संसर्गाच्या लक्षणांसाठी अंकुरलेल्या कंदाची तपासणी करा दांतेदार नसलेल्या स्वच्छ चाकूने काळ्या रंदाचे भाग दृश्यमान जखमा पुसलेले डाग किंवा विकृतीकरण कापून टाका निर्जंतुकीकरण चाकू वापरून कंद विभाजित करा प्रत्येक कंदला किमान एक डोळा आणि काही कोम किंवा मुळे याची खात्री करा शेवटच्या दंब नंतर ओलसर चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत दोन इंच खोल सनी ठिकाणी किमान दोन फूट अंतरावर लागवड करा पाण्यात प्रसार करण्यासाठी प्रताळे पाण्याच्या कंटेनरमध्ये टाका आणि त्यातील तिसरा शीर्ष हवेच्या संपर्कात असेल कंटेनरला अशा ठिकाणी ठेवा जेथे भरपूर तेजस्वी सूर्यप्रकाश मिळेल मासिक खद्या द्राक्षांचा वेल पूर्णत्वास चालना देण्यासाठी खूप पायदार झाल्यास ते कापून टाका रतायाला कळी येण्यासाठी सुमारे दोन आठवडे प्रतीक्षा करा आणि पुढील काही महिने तेथून वेली वाढताना पहा बियाण्यापासून रतायाचा वेल कसा वाढवायचा रतायाच्या वेली बियापासून क्वचितच उगवल्या जातात कारण त्या कटिंग्ज आणि त्यांच्या कंदयुक्त मुळांपासून वाढू शकतात तसेच ते विश्वासार्हपणे फुलत नसल्यामुळे आपल्याला नेहमी बियाणे मिळू शकत नाही अनेक जाती निर्जंतुक आहेत जर तुम्हाला अजूनही बियाण्यांपासून वनस्पती वाढवण्याचा प्रयत्न करायचा असेल तर या चरणांचे पालन करा उगवण होण्यास मदत करण्यासाठी बियाणे बारा तास कोमट पाण्यात भिजवा बियाणे सुरू होणारे ट्रे हलके मातीकमी प्रारंभिक मिश्रणाने भरा ट्रेवर बियाणे शिंपडा त्यांच्यामध्ये तीन इंच अंतर ठेवा स्टार्टिंग मिक्सच्या हलक्या डस्टिंगने त्यांना झाकून टाका स्प्रे बाटलीतील पाण्याने मिश्रण स्प्रे करा आणि ट्रेला प्लास्टिकच्या आवरणाने किंवा आर्द्रतेच्या घुमटाने झाकून टाका ट्रे एका उबदार ठिकाणी ठेवा सुरुवातीचे मिश्रण समान रीतीने ओलसर ठेवा एकदा तुम्हाला रोपे दिसली की प्लास्टिकचे आवरण काढून टाका आणि सनी खिडकीत किंवा वाढणाऱ्या प्रकाशाखाली हलवा रताळ्याच्या वेलींना मुळांचा त्रास आवडत नाही म्हणून कोंब फुटल्यानंतर लगेच पुनर्लावणी करा किंवा बायोडिग्रेडेबल कुंडीत वाढवा रोपे जमिनीवर किंवा बाहेरील कंटेनरमध्ये लावण्यापूर्वी ते कडक करा रतायाचा वेल पॉटिंग आणि रिपोर्टिंग रताळ्याच्या वेलासाठी कोणत्याही सामग्रीचे उंच भांडे किंवा टोपली लटकलेली किंवा अन्यथा निवडा जेणेकरून वेलांना कंटेनरच्या काठावर गळती आणि पायवाट करण्यासाठी पुरेशी जागा असेल तुमच्या डब्यात किंवा खिडकीच्या चौकटीत मुबलक ड्रेनेज छिद्रे असल्याची खात्री करा कंपोस्ट मिसळलेल्या चांगल्या दर्जाच्या मातीने भांडे भरा ड्रेनेजच्या छिद्रांमधून पाणी गळती सुरू होईपर्यंत आठवड्यातून एकदा कंटेनरला पाणी द्या डबा सावलीत ठेवण्याऐवजी पूर्ण उन्हात ठेवल्यास झाडे वाढतील ओव्हरविंटरिंग रताळ्याच्या वेलींना जास्त हिवाळा घालण्यासाठी कटिंग करणे हा एक चांगला मार्ग आहे कारण ते सर्व हिवाळा पाण्यात राहतील आणि वसंत ऋतूमध्ये लागवड करण्यास तयार असतील रताळ्याच्या द्राक्षांचा वेल ओव्हरविंटर करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे रताळ्याच्या वेलाची कंदयुक्त मुळे खणणे आणि त्यांना थंड कोरड्या जागेत पीठ किंवा मध्ये साठवणे वसंत ऋतू ये तुम्ही अंकुरित कंद लावू शकता सामान्य कीटक आणि वनस्पती रोग सोनेरी कासव बिटीलला गोड बटाट्याच्या वेलींवर मेजवानी आवडते कीटक वितळलेल्या सोन्याच्या अश्रूसारखे दिसते हे पाहणे मनोरंजक असले तरी बीटल पानांमध्ये छिद्र पाडते ज्यामुळे ते स्विस चीजसारखे दिसतात देखील रताळ्याच्या वेलांना पसंती देतात तुम्ही कोठे राहता यावर अवलंबून इतर सामान्य कीटकांमध्ये रताळे लूपर पान चरवण करणारा सुरवंट यांचा समावेश होतो रताळ्याची पांढरी माशी जी पौष्टिकतेचा निचरा करू शकते आणि त्याची वाढ खुंटवू शकते आणि रताळ्याच्या भुंगेमुळे वेली पिवळसर होऊ शकतात ते पानांची बुरशी टाळण्यासाठी प्रत्येक हंगामात रताळ्याच्या वेलीची लागवड करण्याचे ठिकाण फिरवा सर्वात सामान्य बुरशी व्हर्टिसिलियम किंवा फ्युसेरियम आहे ज्यामुळे वनस्पतीच्या पायथ्याशी पिवळी पडू शकते दोन रतायाचा वेल पसरण्यासाठी पुरेशी जागा आणि हवेच्या प्रवाहास परवानगी देऊन लागवड केल्यास रोग टाळण्यास मदत होईल मातीचे पीएच पोषण सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या गरजा पूर्ण केल्या गेल्यास रोग झाल्यास ती अधिक सहजतेने लढू शकते रतायाचा वेल फुलण्यासाठी कसा मिळवायचा ब्लूम महिने जेव्हा दिवसाचा प्रकाश अकरा तासांपेक्षा जास्त असतो तेव्हा गोड बटाट्याच्या वेली क्वचितच फुलतात जे सामान्यत उष्णकटिबंधाच्या बाहेर आढळतात तथापि जर तुम्हाला फुले दिसली तर तुम्ही ती वसंत ऋतू किंवा उन्हाळ्यात पहाल रतायाच्या द्राक्षांचा वेल कसा दिसतो आणि वास येतो रताळ्याच्या वेली क्वचितच फुलतात पण जेव्हा ते फुलतात तेव्हा ते गौरवशाली असतात आणि ते, ते जांभळ्या किंवा गुलाबी ट्रम्पेटिंग मॉर्निंग ग्लोरीसारखे दिसतात जांभळे हिरव्या भाज्या आणि कांस्य यासह विविध रंगांमध्ये येणारी वनस्पती त्याच्या पर्णसंभारासाठी अधिक ओळखली जाते वनस्पतीला सुगंध नाही अधिक ब्लूम्स प्रोत्साहन कसे रताळ्याच्या वेलींना वसंत ऋतू किंवा उन्हाळ्याच्या महिन्यात फुलण्यासाठी परिपूर्ण परिस्थितीची आवश्यकता असते आणि याचा अर्थ पुरेसा पाणी कोलसर परंतु पाणी साचलेले नाही भरपूर सूर्य आणि चांगले पोषण संतुलन चांगल्या फुलांसाठी गुणोत्तरासह कमी नायट्रोजन ब्लूमवर्धक खत वापरा वैकल्पिकरित्या संतुलित खत देखील वापरले जाऊ शकते फुलांच्या फुलांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी खर्च केलेली फुले तोडून टाका रताळे द्राक्षांचा वेलसह सामान्य समस्या रताळ्याचा वेल कीटक आणि रोगांना बळी पडतो जे बहुतेक वेळा पाने तपकिरी किंवा काळे होणे कोमेजणे आणि शेवटी मृत्यूचे कारण असते येथे शोधण्यासाठी चिन्हे आहेत आणि त्यांचा अर्थ काय असू शकतो पाने पिवळी किंवा तपकिरी होतात रूट कुजणे आणि बुरशीजन्य संसर्गामुळे रताळ्याच्या वेलींना पिवळी किंवा तपकिरी पाने तयार होऊ शकतात जी कोमेजून जातात जास्त पाणी पिण्याची काळजी घ्या कारण हे संक्रमणाचे सर्वात सामान्य कारण आहे ड्रेनेज छिद्र असलेल्या कंटेनरमध्ये लागवड करा आणि माती समान रीतीने ओलसर ठेवा परंतु पाणी साचणार नाही शेजायांमध्ये पसरू नये म्हणून कोणतीही संक्रमित झाडे ओढा पुढील वर्षी बुरशीजन्य संसर्ग पुन्हा होऊ नये म्हणून वेगळ्या ठिकाणी लागवड करा काळी पडलेली पाने रतायाच्या वेली दम्वसंवेदनशील असतात काळी किंवा चिवट पाने हे सूचित करू शकतात की वनस्पतीला हिंबाधा आहे तेवर खेचा आणि टाकून द्या पाने कोमेजणे किंवा कुरे करणे त्याची माती सत ओलसर ठेवा रतायाच्या वेलीला पाणी देताना जमिनीला सहा इंच खोलीपर्यंत पाणी द्यावे रताळ्याच्या वेली पाण्याअभावी त्यांची पाने कोमेजतात किंवा कुरवाळतात पानान्मधे पानांमध्ये छिद्रक पानांमधील छिद्र हे तुमच्या रतायाच्या वेलीवर संभाव्य कासव किंवा पिसू बिटलवर मेजवानी करत असलेल्या कीटकांचे लक्षण आहे बिटलपासून मुक्त होण्यासाठी त्यांना साबणाच्या पाण्याच्या बादलीत झटकून टाका झाडाभोवती डायटोमेशियस पृथ्वी पसरवा आपण प्रभावित भागात कडुलिंबाचे तेल देखील लावू शकता वनस्पती आधारित पायरेथ्रिन कीटकनाशक वापरा परंतु केवळ शेवटचा उपाय म्हणून वापरा कारण ते फायदेशीर कीटकांना देखील मारेल तर आता तुम्हाला घरच्या घरी रताळ्याच्या द्राक्षांचा वेल कसा वाढवायचा हे समजले असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजच्या व्हिडिओचा शेवट आहे चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅपी गार्डनिंग